विद्यार्थी मित्रांनो, अंकगणिती श्रेणी मधील वेगवेगळ्या ज्या संकल्पना आहेत, क्रमिका कशाला म्हणायचं किंवा क्रमिकामधील पदे म्हणजे काय, सामान्य फरक कोणाला म्हणायचं किंवा अंकगणिती श्रेणी ही केव्हा तयार होते किंवा केव्हा ती असते वगैरे, तर या सगळ्या ज्या संकल्पना आहेत त्यांचा आपण काय केला, अभ्यास केलेला आहे. तर यावर आधारित काही उदाहरणे तसेच सराव संच 3.1 मधील काही उदाहरणांचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. इथं काही उदाहरणांचा आपण सराव करूयात. इथं आता पहिलं उदाहरण काय दिलं बघा, खालीलपैकी कोणती क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे हे ओळखा, जर असेल तर तिची पुढील दोन पदे काढा. याच्यातलं पहिलं उदाहरण आहे किंवा क्रमिका दिली आहे बघा, 5, 12, 19, 26 या काय केल्यात, संख्या दिलेल्या आहेत. आता हे पहिलं उदाहरण पहिल्यांदा आपण काय करूया, सोडवूयात. इथंही क्रमिका दिली आहे 5, 12, 19 आणि 26 या संख्या दिलेल्या आहेत. आता या क्रमिकेमध्ये काय केलं बघा, या क्रमिकेत पहिले पद जे आहे, पहिले पद काय आहे, पहिले पद बरोबर T1 बरोबर किती आहे, पहिलं पद 5 आहे. त्याच्यानंतर दुसरे पद काय आहे, T2 म्हणजे 12 आहे. तिसरे पद T3 बरोबर 19. तर असे काय हे पदं आपल्याला दिलेली आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यातला फरक काढायचा आहे. फरक कसं काढतो आपण, तर दुसरे पद वजा पहिले पद म्हणजे याच्यामधला फरक, दोन पदांमधला काय फरक आपल्याला येतो. आता T2 किती आहे, 12, T1 किती आहे, 5, यांच्यामधला फरक किती आला, 7. याच्यानंतर T3 आणि T2 याच्यामधला फरक म्हणजे पुढील संख्या जी आहे, हा फरक स्थिर आहे की नाही हे आपल्याला जर काढायचं असेल तर आणखीन काय करायला पाहिजे, आपण दुसऱ्या पदांचा पण फरक आपल्याला काढणं इथं गरजेचं आहे. म्हणून इथं आपण काय केलं बघा, करू शकतो आपण, पुढील जे T3 आहे तर ती किती आहे, 19, आणि T2 किती आहे, 12, यांच्यामधला फरक 7. आता हा जो फरक आहे तर तो काय आहे, हा काय स्थिर पद फरक आहे. म्हणजे इथं पहिले जे पद आहे, पहिले पद जे आहे तर ते किती आहे, 5 आहे, आणि याच्यामधला सामान्य किंवा स्थिर पद फरक जो आहे, सामान्य फरक जो आहे, जो कशाने लिहितात, D या अक्षराने दाखवला जातो, तर तो किती आहे, 7 आहे, आणि तो किती आहे, स्थिर आहे. कसा आहे तो, स्थिर आहे. म्हणून ही काय आहे, ही अंकगणिती श्रेणी आहे. ही अंकगणिती काय आहे, श्रेणी आहे. ही अंकगणिती श्रेणी आहे. आता बघा, इथं उदाहरण काय सांगितले, जर ही अंकगणिती श्रेणी असेल तर काय करायचं, तिची पुढील दोन पदे काढायची आहेत आपल्याला. आता याच्या पुढची काय करायला पाहिजे, पुढील दोन पदं काढायला हवीत आपल्याला. याच्यासाठी बघा काय करायला हवं, तर इथं शेवटचं जे पद आहे तर ते काय आहे, 26 आहे. तर याच्यानंतर सामान्य फरक काय आहे, 7 आहे. तर याची काय करायची, बेरीज करून आपल्याला काय करायला मिळेल, आपल्याला हे पुढचं पद. हे झालं एक पहिलं पद, याच्यानंतर अशी दोन पदं काढायची आहेत. म्हणून ही काय झाली, आता हे T4 असेल तर हे T5 झालं. आता त्याच्यानंतर T6 काढायचं असेल तर पुन्हा काय करायला पाहिजे, ह्याच्यामध्ये या शेवटच्या पदामध्ये 7 मिळवणं गरजेचं आहे. आणि ही संख्या किती आली, 40. तर इथं काय आहे, 33 व 40 ही काय आहेत, या श्रेणीमधील पुढील दोन पदे आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे पहा,
इथं आपण आता काय करूया, दुसरं जे उदाहरण दिलेलं आहे ते सोडवूया. ह्याच्यामध्ये कोणती क्रमिका दिली आहे बघा, दोन वजा दोन, त्याच्यानंतर वजा सहा आणि वजा दहा, अशी काय केली आहेत, ही पदं दिलेली आहेत किंवा या संख्या दिलेल्या आहेत. आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, ही अंकगणिती श्रेणी आहे का हे आपल्याला काय करायचं, ओळखायचं आहे. मग आता इथं पहिलं पद जे आहे तर ते टी वन बरोबर किती आहे, पहिलं पद दोन आहे. टी टू म्हणजे दुसरं पद हे किती आहे, वजा दोन आहे. टी थ्री बरोबर हे तिसरं पद जे आहे तर ते टी फोर बरोबर किती आहे, वजा दहा. तर हे काय केलं, आपण ह्या संख्या लिहिलेल्या आहेत. आता याच्यामधला काय करायचं, आपल्याला फरक जो आहे तर तो स्थिर आहे का हे काय करायचं, ओळखायचं आहे. तर इथं आपण काय करायला पाहिजे, हा फरक काढण्यासाठी टी टू वजा टी वन करायचा. टी टू किती आहे, वजा दोन आहे. टी वन किती आहे, टी वन दोन आहे. आता हा फरक बघा, इथं चिन्ह समान असल्यामुळे यांची काय होते, बेरीज होते आणि ते चिन्ह राहतं. त्याच्यानंतर पुढचं टी थ्री वजा टी टू, टी थ्री वजा सहा आहे, त्याच्यानंतर वजा टी टू किती आहे, वजा दोन आहे. ह्याच्यामधला फरक काढायचा आपल्याला. आता इथं वजा सहा हे वजा वजा का होतील, अधिक होतील दोन. इथं का होणार, तर चिन्ह भिन्न असल्यामुळं यांची वजाबाकी होते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येतं, म्हणजे सहामधून दोन गेले चार आणि सहाचं काय होणार आहे, तर चिन्ह येणार आहे. आता इथं बघा, इथं सुद्धा काय झालं आहे बघा, याच्यामधला सामान्य जो फरक आहे तर तो काय आहे, हा किती आला, तर इथं पहिलं पद जे आहे, पहिलं पद जे आहे तर ते किती आहे, कोणतं, दोन आहे. आणि याच्यामधला जो सामान्य फरक जो आहे डी, तर तो किती आहे, चार आहे. म्हणून इथं काय आहे, ही अंकगणिती श्रेणी आहे. ही अंकगणिती काय आहे, अंकगणिती श्रेणी आहे. आता बघा, समजा जर ही अंकगणिती श्रेणी असेल तर काय करायचं, आपल्याला पुढची दोन पदं काढायची आहेत. आता इथे शेवटचं पद काय दिलं आहे, वजा दहा दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला हा फरक काय करायचा आहे, फरक मिळवायचा आहे, म्हणजे आधी काय करायचं आहे, वजा चार करायचं आहे. मग आता इथं कसं होईल बघा, इथं वजा दहा वजा चार येईल इथं, म्हणजे या चिन्ह समान असल्यामुळे काय होणार आहे, यांची बेरीज होईल आणि याचं उत्तर किती होणार आहे, चौदा येणार आहे. याच्यानंतर म्हणजे पुढचं, याच्यानंतरचं पुढचं पद हे आलं. आता याच्यानंतर आणि याच्या पुढचं पद काढायचं आपल्याला, म्हणजे याच्यामध्ये पुन्हा काय करायला पाहिजेत, आपल्याला वजा चार मिळवायला पाहिजेत. म्हणजेच हे कसं होईल बघा, वजा चार चौदा वजा चार बरोबर, इथं पण चिन्ह समान असल्यामुळं बेरीज होईल, म्हणजे चौदा अधिक चार किती होणार आहे, अठरा. म्हणजे वजा चौदा आणि वजा अठरा ही या श्रेणीमधील काय होणार आहेत, श्रेणीमधील पुढील दोन पदे आहेत. या श्रेणीमधील काय आहेत, पुढील दोन पदे, पुढील दोन पदे आहेत. ही उदाहरणं सोडवल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं की जे जर सामान्य फरक जो आहे, म्हणजे ह्याच्यामधला जो स्थिर हा जो फरक आहे, सामायिक फरक किंवा सामान्य फरक, हा जर स्थिर असेल तर दिलेली जी क्रमिका आहे तर ती काय असते, अंकगणिती श्रेणी असते. जर हा सामान्य फरक म्हणजेच डी हा स्थिर नसेल, हा प्रत्येक वेळेस काय असेल, बदलणारा असेल, तर काय असणार आहे, ती श्रेणी जी दिलेली आहे म्हणजे क्रमिका, ती अंकगणिती श्रेणी असणार नाही. हे आपल्याला याच्यावरून ओळखता येतं. आता याच्यानंतर आपण काय करूयात, सराव संच 3.1 मधील काही उदाहरणांचा सराव करूयात. हा, तर इथं प्रश्न काय विचारला आहे बघा, खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत, ज्या अंकगणिती श्रेणी असतील त्यातील प्रत्येकीचा सामायिक फरक काढा, असा काय आहे प्रश्न आहे. आता इथं पहिलं उदाहरण आपण बघूयात. इथं क्रमिका दिली आहे बघा, दोन चार सहा आठ
ही काय केली आहे, क्रमिका दिली आहे। आता या क्रमिकेमधलं पहिले जे पद आहे तर ते टी वन, पहिले पद काय आहे टी वन म्हणजे दोन आहे, आणि याच्यानंतरची पुढील पदं काय बघा, टी टू बरोबर चार, टी थ्री बरोबर सहा, त्याच्यानंतर टी फोर बरोबर आठ, अशी काय आहेत ही पुढील पदं आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यातला फरक काढायचा आहे। फरक काढताना आपण काय करतो, टी टू वजा टी वन बरोबर करतो आपण, म्हणजे पुढचं पद वजा पहिलं पद करतो। इथं आता टी टू काय आहे चार आहे, टी वन काय आहे दोन आहे, याच्यामधला फरक जो आहे तर तो दोन। आता पुढचा फरक, हा फरक स्थिर आहे की नाही हे करायचं असेल तर आपल्याला पुढच्या पदांचा पण काय करायला पाहिजे, फरक काढायला हवा। आता इथं टी थ्री वजा टी टू हा फरक काढायचा, टी थ्री किती आहे सहा आहे, टी टू चार आहे, याच्यामधला फरकसुद्धा काय आला दोन आलेला आहे। याच्यानंतर आणखीन आपल्याला जर खात्री करून घ्यायचं असेल तर तुम्ही पुढचा पण काय करू शकता, पदांचा फरक काढू शकता। इथं टी फोर काय आहे आठ आहे, टी थ्री काय आहे सहा आहे, याच्यामधला पण फरक काय आला दोन आलेला आहे। याच्यावरून डी जो आहे तर तो किती आला आहे, डी म्हणजे सामायिक फरक किंवा सामान्य फरक, हा दोन आलेला आहे। आणि हा जो फरक आहे, हा फरक काय आहे, हा फरक स्थिर आहे, हा जो फरक काय आहे स्थिर आहे, कारण प्रत्येक वेळेस तो काय आलेला आहे दोन दोन एवढाच तो आलेला आहे, म्हणून हा काय आहे स्थिर आहे। म्हणून दिलेली क्रमिका काय आहे, दिलेली क्रमिका, दिलेली क्रमिका ही अंकगणित श्रेढी, अंकगणिती श्रेढी आहे। आणि याच्यातलं काय विचारले, तर याच्यातलं सामायिक फरक, सामायिक फरक म्हणजे सामान्य फरक, सामायिक फरक तो किती आहे, डी बरोबर दोन आहे, डी बरोबर काय आहे दोन आहे। तर हे झालं आपलं पहिलं उदाहरण झालं। आता याच्यानंतर आणखीन एक उदाहरण आपण पाहूयात, दुसरं उदाहरण बघूया आपण। इथं काय केली आहे, क्रमिका दिली आहे बघा दोन, त्याच्यानंतर पाच छेद दोन, तीन सात छेद दोन वगैरे, अशी काय केली ही क्रमिका दिलेली आहे। आता इथं पण बघा, या क्रमिकेमध्ये सुद्धा पहिलं पद कोणतं आहे ते पहिलं लिहायचं, पहिलं पद आहे दोन म्हणजे टी वन किती आहे दोन आहे, याच्यानंतर टी टू, टी टू किती आहे म्हणजे दुसरं पद आहे पाच छेद दोन आहे, टी थ्री म्हणजे तिसरं पद आहे तीन, टी फोर म्हणजे चौथं पद आहे सात छेद दोन। आता इथं आपल्याला काय करायचं आहे, याच्यातला फरक काढायचा आहे, याच्यातला फरक तो स्थिर आहे की नाही हे पण आपल्याला पाहायचं आहे। मग आता फरक काढताना नेहमीप्रमाणे आपण काय करतो, जे दुसरं पद आहे वजा पहिलं पद असं आपण करतो, म्हणजे टी टू वजा टी वन। आता इथे टी टू काय आहे पाच छेद दोन आहे, वजा टी वन म्हणजे दोन आहे। आता इथं बघितलं आपण तर इथं जे याचे इथं अपूर्णांकाच्या स्वरूपात आहे, आणि हे पूर्णांक म्हणजेच काय, याच्यात छेद किती असतो एक असतो, म्हणजे इथं छेद जे आहेत तर ते समान नाहीत, त्याच्यामुळे यांची वजाबाकी आपल्याला असंच करता येत नाही, म्हणून आपण पहिल्यांदा काय करू, याचे छेद समान करूयात। याच्यासाठी आपण काय करू शकतो, तिरकस गुणाकार करू शकतो आपण, म्हणजे इथं पाच एके पाच वजा बेदोणे चार, आणि छेदांचा गुणाकार म्हणजे दोन। आता हा आपण काय करू शकतो, ही वजाबाकी करू शकतो, पाचमधून चार गेले किती राहिले एक राहिला, आणि हे छेद किती आला दोन, म्हणजे इथं आला हा फरक एक छेद दोन आला। आता याच्यानंतरच आपण काय करूयात, फरक पुढील पदांचा फरक काढूया, म्हणजे टी थ्री वजा टी टू बरोबर करूया आपण। आता इथं टी थ्री किती आहे, टी थ्री आहे तीन, वजा टी टू किती आहे पाच छेद दोन आहे। आता यांचा इथं पण काय आहे, इथं छेद एक असल्यामुळे इथं छेद समान नाही आहेत, ते पहिल्यांदा आपण करून घ्यायचे, म्हणजे काय करायचं, तिरकस गुणाकार करायचा, तीन दोन्ही सहा वजा पाच एके पाच, आणि छेद काय, छेदांचा गुणाकार म्हणजे दोन एके दोन, इथं सहा वजा पाच म्हणजे एक आला आणि छेद दोन, म्हणजे इथं समान काय झालं, इथं फरक आपल्याला आलेला आहे। आता
आपल्याला जर आणखीन खात्री करून घ्यायची असेल तर आपण पुढील पण काय करू शकतो, आपण हा फरक काढू शकतो, म्हणजे टी फोरचा पण, टी फोर वजा टी थ्री आपण इथं करू शकतो. टी फोर किती आहे? 7/2 आहे. वजा टी थ्री किती आहे? 3 आहे. मग हा फरक पण आपण घेऊ शकतो. इथं परत छेद करायला 1 आलेला आहे, म्हणजे हा छेद समान करून घ्या, ज्याच्यासाठी तिरकस गुणाकार. म्हणजे 7 × 1 = 7 वजा 3 × 2 = 6 छेद किती आहे? 2 आहे, म्हणजे 2 × 1 = 2 आता हा फरक काढायचा आपल्याला. 7 × 6 = 1 आणि 2 किती आला? 2 आला. इथं प्रत्येक वेळेस काय झाला, जो फरक आहे तर तो काय आहे? 1 आहे. म्हणजे इथं जो सामान्य फरक आहे डी जो आहे तर तो किती आहे? 1/2 आहे आणि तो स्थिर आहे. म्हणून दिलेली क्रमिका काय आहे? दिलेली इथं काय म्हणू शकतो बघा आपण, आता दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी श्रेणी आहे आणि याच्यामधला सामान्य जो फरक आहे, म्हणजे सामायिक फरक विचारलेला आहे. सामायिक फरक जो आहे तर तो डी बरोबर किती आला? 1/2 आलेला आहे. आता अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, ही उदाहरणं सोडवू शकता. तर ही उदाहरणं तुम्ही काय करायची आहेत, आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहेत. तर अशा आणखीन काही उदाहरणांचा सराव आणखीन आपण येथे करणार आहोत. इथं बघा आता काय प्रश्न विचारला आहे, जर अंकगणितीय श्रेणीचे पहिले पद ए व सामान्य फरक डी असेल तर अंकगणितीय श्रेणी लिहा. आता हे थोडंसं वेगळ्या प्रकारचं, इथं काय केलं आहे, ए आणि डी हे दिलेलं आहेत आणि अंकगणितीय श्रेणी लिहायची आहे, म्हणजे आपल्याला क्रमिका इथं काय करायची, लिहायची आहे. आता यातलं पहिलं उदाहरण काय बघा, ए बरोबर 10 आणि डी बरोबर 5 असं दिलेलं आहे. म्हणजे इथं ए म्हणजेच काय आहे, पहिले पद आहे. इथं ए बरोबर पहिले पद म्हणजेच काय, टी वननं दिलेलं आहे 10. आता याच्यानंतर टी टू जर काढायचं असेल, म्हणजे याच्या पुढचं जर पद काढायचं असेल तर हा फरक आपल्याला दिलेला आहे, सामान्य फरक. तो आणि पहिलं पद यांची बेरीज केलं तर आपल्याला काय होणार आहे, पुढचं पद आपल्याला मिळणार आहे. तर इथं टी टू म्हणजेच काय, टी वन अधिक डी आपण करू शकतो. तर इथं काय आहे, टी वननं किती दिलं आहे, 10 दिलेलं आहे, अधिक फरक जो आहे तर तो 5 आहे, म्हणजेच काय आहे, याचा टी टू किती आला, 15 आलेला आहे. तसंच आता काय काढू शकतो आपण, टी थ्री काढू शकतो. टी टू टी थ्री म्हणजेच काय, टी टू अधिक डी. टी टू किती आला आपला, 15 आलेला आहे. 15 अधिक सामान्य फरक किती आहे, 5 आहे, म्हणजे यांची बेरीज केला असता आपल्याला किती येणार आहे, 20 येईल. आता याच्यानंतर आपल्याला टी फोर काढायचं आहे. टी फोर किती कसा काढू शकतो आपण, तर टी थ्री अधिक डी करू शकतो आपण. टी थ्री किती आला आहे, तर 20 आलेला आहे आणि हा सामान्य फरक किती दिला आपल्याला, 5 दिलेला आहे, म्हणजे हे काय झालं, 20 × 5 = 25. आणि अशा प्रकारे आपली ही काय होते, अंकगणिती श्रेणी तयार होते. म्हणजे इथं आपण लिहू शकतो, अंकगणिती श्रेणी जी आहे, कोणती अंकगणिती श्रेणी तयार झाली, इथं बघा आता आपली 10, 15, 20, 25 अशा काय होऊ शकतात, या ही अंकगणिती श्रेणी झाली. तर हे लक्षात आलं का बघा आपल्याला, इथं या उदाहरणामध्ये काय केलं, आपल्याला पहिलं पद दिलेलं आहे आणि फरक दिलेला आहे, सामान्य फरक जो आहे तर तो दिला आहे. याच्यावरून आपण काय करू शकतो, ही क्रमिका जी आहे तर ती तयार करू शकतो. आता आपण काय करूया, याच्यामधलंच आणखीन दुसऱ्या एका उदाहरणांचा इथं सराव करूयात आपण. इथं बघा आता एक उदाहरण दिलं आहे, ए बरोबर वजा 3 आणि डी बरोबर किती दिलं आहे, 0 दिलेलं आहे. एकदम सोपं आहे बघा, कारण इथं सामान्य फरक काय आहे, 0 आहे.
ए म्हणजेच काय आहे, पहिले पद म्हणजेच टी वन आहे, टी वन बरोबर वजा काय आहे, तीन दिलेलं आहे. आता याच्यावरून आपण काय करू शकतो, टी टू काढू शकतो. म्हणून टी टू बरोबर काय, मगा शिकले त्याप्रमाणेच टी वन अधिक डी. टी वन किती दिला आहे, ऋण तीन दिलेला आहे, अधिक फरक किती दिला आहे, शून्य दिलेला आहे. याच्या यांची बेरीज म्हणजेच किती येणार आहे, शून्य, शून्य आणि ऋण तीन यांची बेरीज ऋण तीनच येईल. आता याच्यानंतर टी थ्री एकदम सोपं आहे. टी थ्री तर कसा काढायचा, आपण टी टू अधिक डी करायचा. टी टू आहे ऋण तीन, डी आहे शून्य, म्हणजे हे पण पद किती येणार आहे, ऋण तीन आहे येणार आहे. टी फोर काय करायचं, याप्रमाणेच परत एकदा टी थ्री अधिक डी बरोबर टी थ्री किती आला आहे, ऋण तीन अधिक शून्य बरोबर ऋण तीन. म्हणजे इथं प्रत्येक पदं काय येणार आहेत, ऋण तीनच येणार आहेत. म्हणून आपली ही काय झाली, अंकगणिती श्रेढी कशी तयार झाली बघा, अंकगणिती श्रेढी जी आहे तर ती कशी होईल, सगळ्या समान संख्या आहेत म्हणजे ऋण तीन ऋण तीन ऋण तीन ऋण तीन आणि अशा काय होणार, अनंत संख्या होतील. तर हे एकदम सोपं आहे बघा, इथं पण हे आपण उदाहरण सोडवलेलं आहे. आणखीन एक उदाहरण आपण इथं बघू शकतो. ए इथं किती दिला आहे बघा, ऋण सात दिलेलं आहे आणि डी दिला आहे एक छेद दोन दिलेलं आहे. याच्यावरून आपल्याला काय करायची, अंकगणिती श्रेणी तयार करायची आहे. ए म्हणजेच काय आहे, टी वन आहे, तो किती आहे, ऋण सात आहे. म्हणून आपण याच्यावरून काय करू शकतो, टी टू काढू शकतो. टी टू म्हणजेच काय, टी वन अधिक डी बरोबर टी वन ऋण सात दिलेलं आहे अधिक डी किती दिला आहे, एक छेद दोन दिलेलं आहे. आता इथं छेद समान आहेत का, ते नाही आहेत, म्हणून आपण छेद समान करून घेऊया. पहिल्यांदा इथं ऋण सातचा छेद किती असतो आहे, नेहमी एक असतो. इथं आपण तिरकस गुणाकार करूया, याचा सात दोने चौदा, म्हणजे इथं वजा काय होणार, चौदा. इथं अधिक चिन्ह आहे ते लिहूया, एक 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 छेद, छेदांची आता काय करायची, छेदांचा गुणाकार म्हणजे बे के बी बरोबर. आता चिन्ह इथं भिन्न असल्यामुळं वजाबाकी होणार आहे, म्हणजे इथं काय होणार आहे, ऋण तेरा छेद दोन. आता याला आपण भाग घालवू शकतो, इथं भाग जाईल म्हणजे तेरा भागिले दोन जर केलं तर किती होईल बघा, बेसख बारा, एक उरणार. शून्य दिलं, पॉईंट दिला, बे पंचे दहा, तर होणार आहे इथं सहा पॉईंट पाच काय झालं, उत्तर आलेलं आहे. आता पुढे बघा, पुढचं आपण उदाहरण, पुढचं काय करूया आपण, आता टी थ्री काढायचं आहे आपल्याला. टी थ्री कसा, टी टू अधिक डी येईल. टी टू किती आला आपल्याला, सहा पॉईंट पाच अधिक एक छेद दोन. इथं पुन्हा काय करायचं, तिरकस गुणाकार करायचा. आता इथं सहा पॉईंट पाच गुणिले दोन म्हणजेच किती, चौदा आलं बघा. इथं मग असे आपण केलं की नाही, तसं सहा पॉईंट दोन गुणिले सहा पॉईंट पाच गुणिले दोन म्हणजे तेरा, सॉरी तेरा अधिक काय होणार आहे, इथं हे ऋण आहेत बघा, इथं मग अशी ऋण लिहायचं विसरलं, हे ऋण आहेत एक 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 आणि इथं काय होईल, त्यांचा छेद जो आहे तर तो किती, दोन येईल. आता हे कसं आलं बघा, ऋण तेरा अधिक एक छेद काय आला आहे, दोन आलेला आहे. यांची काय होणार आहे, वजाबाकी, म्हणजे इथं ऋण बारा छेद का होईल, दोन तयार होईल. कारण चिन्ह भिन्न असल्यामुळं वजाबाकी होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह इथं येणार आहे. म्हणजे इथं हा जर भागाकार केला आपण, बे के बे बेसख बारा, म्हणजे ऋण सहा आलं. म्हणजे पुढचं काय झालं, इथं संख्या आली सहा आली. आता याच्या पुढची जर संख्या काढायची असेल आपण, टी फोर काढायचं आहे. टी फोर कसा काढायचा, टी थ्री अधिक डी बरोबर टी थ्री किती आला आहे, ऋण सहा अधिक एक छेद दोन बरोबर काढायचं. आता इथं पुन्हा तिरकस गुणाकार करायचा आपल्याला, ऋण सहा दोन्ही बारा अधिक एक 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 छेद किती आला याचा, दोन आलेला आहे. आता इथं भिन्न चिन्ह असल्यामुळं यांची पण काय होणार आहे, वजाबाकी आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येईल, म्हणजे बारामधून एक गेले अकरा उरले, छेद किती, दोन.
आता हा भागाकार पर्यंत आपल्याला करायचं आहे म्हणजे 11 भागिले 2 करायचे आहे आपल्याला. 2 पंचे 10, 1 उरला इथं आपण वजाबाकी केल्यानंतर. जर दशांश चिन्ह दिलं तर इथं 0 येईल. 2 पंचे 10 म्हणजे इथं हा भागाकार किती आला आपला 5.5 आला. इथं आपण लिहूया हे ऋण आहेत 5.5. अशा प्रकारे आपल्याला काय ह्या काय मिळालेत क्रमिका मिळालेत. ही एक संख्या आहे, ही पुढची, त्याच्या पुढची आणि त्याच्या पुढची. म्हणजे इथं अंकगणिती शेडी कशी तयार होईल बघा. अंकगणिती श्रेणी पहिलं पद इथं दिलं आहे आपल्याला, किती दिलं आहे ते 7 दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं पद आलं आपलं 6.5. त्याच्यानंतरचं पद आलं, आता हे ऋण आहेत हे सगळ्या, ऋण 6 आणि पुढचं आहे ऋण 5.5. अशी काय झाली आपल्याला इथं अंकगणिती श्रेणी मिळालेली आहे. तर ही सगळी उदाहरणं तुम्ही काय करू शकता, तुमच्या वहीमध्ये सोडवून घ्या. आता इथं बघा आणखीन एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. खालील प्रत्येक अंकगणिती श्रेणीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढायचा आहे. म्हणजे अंकगणिती श्रेणी दिली आहे, त्याच्यातलं फक्त पहिलं पद म्हणजे ए आणि त्याच्यातला सामान्य फरक म्हणजे डी काढायचा आहे. यातलं पहिलं उदाहरण आपण बघूया. इथं क्रमिका दिलेली आहे 5, 1 3 आणि 7 असे दिलेले आहेत. आता याच्यामध्ये या क्रमिकेमधलं पहिलं जे पद आहे म्हणजे T1 बरोबर किती 5 आहे. त्याच्यानंतर T2 1, T3 किती आहे 3 दिलं आहे, T4 जे आहे तर ते 7 दिलेलं आहे. तर अशी काय आहेत ही पदं आहेत. याच्यामध्ये आता फरक काढायचा असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, T2 - T1 करायला पाहिजे. T2 किती आहे 1 आहे आणि T1 किती आहे इथं T1 किती आहे 5. यांच्यामधला जो फरक आहे तर तो किती होईल बघा. आता मोठे इथं चिन्ह भिन्न असल्यामुळे वजाबाकी होईल आणि मोठ्या पदाचं चिन्ह म्हणजे ऋण चिन्ह येणार आहे. 5 मधून 1 गेले 4 म्हणजे 4 आला हा फरक. आता पुढचा बघूया फरक पदाचा, T3 - T2 बरोबर. T3 किती आहे 3 आहे T2 किती आहे 1 आहे. याच्यामधला फरक काढायचा आपल्याला. आता इथं चिन्ह समान असल्यामुळे यांची काय होणार आहे बेरीज किती होईल आता 3 आणि 1 - 4 हा झाला फरक इथं. त्याच्यानंतर पुढचा बघा फरक बघूया आपण, T4 - T3 हा फरक बघूया. T4 किती आहे 7 आहे, T3 किती आहे 3 आहे बरोबर. आता हे 7 - 7 हे काय होणार आहे चिन्ह दोन्ही समान असल्यामुळं म्हणजे वजा काय होणार आहे अधिक होईल आणि 3 बरोबर. आता हे 7 आणि अधिक 3 यांची काय होणार आहे वजाबाकी होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येईल. म्हणजे इथं वजा काय होणार आहे 4 होणार आहे, कारण 7 मधून 3 गेले 4 उरले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. आता इथं काय झालं सामान्य फरक आपण काढला म्हणजेच तो किती आहे 4 आहे. म्हणून यावरून आपण काय करू शकतो, या क्रमिकेमधलं पहिले जे पद आहे, काय प्रश्न विचारले बघा, क्रमिकेमधलं पहिले पद विचारलेलं आहे म्हणजे क्रमिकेमधील पहिले पद जे आहे ए बरोबर किती आहे 5 आहे आणि त्याच्यातला सामान्य फरक म्हणजेच डी बरोबर किती आहे 4. इथे लिहू शकतो आपण सामान्य फरक डी बरोबर किती 4 आला. ठीक आहे, आता आपण काय करूयात आणखीन एक उदाहरण इथं बघूयात. हे उदाहरण तुम्ही लिहून घेऊ शकता. दुसरं एक उदाहरण बघूया आपण. इथं बघा दुसरं उदाहरण आहे 0.6 0.9
1.2, 1.5 अशी काही ही क्रमिका दिलेली आहे। आता इथं पहिले पद काय आहे, T1 बरोबर 0.6, T2 बरोबर किती आहे 0.9 आहे, T3 किती 1.2 आहे, T4 किती 1.5 आहे, अशा काय दिल्या आहेत, ह्या संख्या दिलेल्या आहेत, क्रमिका दिलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, फरक काढायचा आहे। तर इथं फरक काढताना काय करतो आपण, T2 वजा T1 करतो। T2 किती आहे 0.9 आहे, T1 0.6, तर ही वजाबाकी आपण करू शकतो। इथं आपण ही वजाबाकी करून बघूयात, 0.9 वजा 0.6, ही वजाबाकी किती आली, 9 मधून 6 गेले 3 पॉइंट आणि 0, म्हणजे हा फरक किती आला, 0.3 आलेला आहे। आता पुढे बघा, पुढचं आपण करूयात, T3 वजा T2 बरोबर, T3 किती आहे 1.2 आहे आणि T2 किती आहे, T2 आहे 0.9, यांची वजाबाकी आपल्याला करायची। आता इथं आपण हे करून बघूया, 1.2 वजा किती 0.9। आता इथं काय झालं, हा ही वजाबाकी होत नाही, म्हणजे 2 मधून 9 जात नाहीत, त्याच्यामुळे इकडं काय करायचं, आपण हातचा घ्यायचा, 12 मधून 9 गेले 3 आणि इथं किती 0 उरले, म्हणजे हा फरक किती आला, 0.3 आला। तसं आता पुढचा फरक काढूया, T4 वजा T3 बरोबर, T4 किती आहे 1.5 वजा T3 किती आहे 1.2, तर यांची वजाबाकी केली तरी पण काय होणार आहे, इथं बघूया आपण, हा ही पण वजाबाकी 1.5 वजा 1.2, 5 मधून 2 गेले 3 आणि 1 मधून 1 गेले 0, ही काय झाली वजाबाकी, ही पण किती आली 0.3 आलेली आहे। म्हणजे इथं आपल्याला हा सामान्य फरक आलेला आहे, म्हणून इथं काय लिहू शकतो आपण बघा, या क्रमिकेमधील पहिले पद ए बरोबर किती, क्रमिकेमधील पहिले पद किती आहे ए बरोबर 0.6, याच्यानंतर याच्यामधला सामान्य फरक जो आहे तर तो किती, डी बरोबर किती येणार आहे, तो फरक किती आला आपला इथं फरक किती आला आहे 0.3 आलेला आहे। तर हा झाला, हे उदाहरण आपण काय केले, सोडवून घेतलेलं आहे। तर ही सगळी उदाहरणं काय करू शकता, तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवून घ्या। 3.1 मधील तुम्ही गणित काय करू शकता, तुम्ही सोडवू शकता। या सराव संचय 3.1 मधील काही उदाहरणं आपण इथं सोडवून बघितलेली आहेत, उरलेली काही जी उदाहरणं आहेत तर ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये काय करायचे, सोडवायची आहेत।